शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, बालमित्रांनो, मागील घटकात आपण गमतीदार पत्र हे बघितलं. आज आपण गमतीदार पत्र यातील स्वाध्याय बघणार आहोत. बालमित्रांनो, आपण पत्रामध्ये माया बघितली आणि मायाची प्रेम रेशमा सुद्धा बघितली. आणि मला आता सांगा बरं, पत्र कोणाचे आले होते? बरोबर, पत्र काकांचे आले होते. पत्र कोणाला आलेले होते? बरोबर, पत्र मायाला आलेले होते. मायाला पत्र का वाचता आले नाही? पत्र कोरे असल्यामुळे मायाला पत्र वाचता आले नाही. पुढचा प्रश्न आहे, कोण ते सांगा. बघा, कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी माया. कोणाला आश्चर्य वाटलं होतं? मायाला. आणि पत्र कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असलेली रेशमा. मायाची मैत्रीण आहे रेशमा. बालमित्रांनो, पुढे आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, वाचा समजून घ्या. वाक्य पूर्ण झाल्यावर हे चिन्ह दिलं जातं, याला काय म्हणतो माहिती तुम्हाला? पूर्ण विराम. काय म्हटलं जातं? पूर्ण विराम. जेव्हा वाक्य पूर्ण होत, आपण एखादं वाक्य पूर्ण लिहितो तेव्हा वाक्याच्या शेवटी असे चिन्ह दिले जाते, त्याला पूर्ण विराम असे म्हटलं जातं. वाक्य पूर्ण झाल्यावर असे चिन्ह जेव्हा दिलं जातं त्याला पूर्ण विराम असे म्हटले जाते. आणि पुढे बघा, वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्य संपल्यानंतर असे चिन्ह वापरले जाते, असे चिन्ह दिले जाते, त्याला प्रश्न चिन्ह असे म्हणतात. बघा, जेव्हा वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी असे चिन्ह दिले जाते, त्याला प्रश्न चिन्ह असे म्हटले जाते. नंतर वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. बघा, एखादं वाक्य वाचताना आपण त्या शब्दानंतर थोडेसे थांबतो आणि पुन्हा पुढचं वाक्य वाचतो तेव्हा त्या शब्दानंतर असं चिन्ह दिलं जातं, त्याला स्वल्प विराम असे म्हटले जाते. बघा, ज्या वेळेस डॉट असे चिन्ह येईल त्याला आपण काय म्हणायचे? मग पूर्ण विराम. जेव्हा असे चिन्ह दिले जाते त्याला प्रश्न चिन्ह असे म्हटले जाते. आणि जेव्हा शब्दानंतर असं चिन्ह दिलं जातं त्याला स्वल्प विराम असे म्हटले जाते. बालमित्रांनो, आपण आज तीन हे शिकलेलो आहोत. बघा, पूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, स्वल्प विराम हे वाक्याच्या शेवटी किंवा मध्ये दिले जातात, जाणारे चिन्ह आहे. बघा, पूर्ण विराम वाक्याच्या शेवटी दिला जातो जेव्हा वाक्यात प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्याच्या शेवटी असे चिन्ह दिले असते त्याला प्रश्नचिन्ह असं म्हणतात. आणि जेव्हा वाक्य वाचताना आपण थोडेसे थांबतो त्या ठिकाणी असे चिन्ह दिले जाते त्याला स्वल्प विराम असे म्हटले जाते. बालमित्रांनो, पुढे बघा, आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे वाचा. बघा, आपल्या पुस्तकात आपल्याला त्र ची रूपे दाखवलेली आहे. त्र ची रूपे म्हणजे त्र हा शब्द, बघा पत्र या शब्दातील त्र हा वेगवेगळ्या रूपात लिहून दाखवलेला आहे, ते आपल्याला वाचायचं आहे आणि लिहायचं सुद्धा आहे. पत्र मित्र, रात्र सत्र, पात्र त्राण, त्रयस्थ वात्र कंत्राण. बघा, ही त्रची वेगवेगळी रूपे आहेत. हे शब्द तुम्हाला वाचायचे आहेत आणि तुमच्या पाठ्यपुस्तकात लिहायची सुद्धा आहे. पुढे मला पाठातील काही वाक्य दिलेली आहेत त्या वाक्यांचं तुम्हाला वाचन करायचं आहे. दारावरची बेल वाजली. पुढचं आहे, काकांनी कोरा कागद का बरं पाठवला? प्रश्नचिन्ह आहे बघा त्या शब्दाच्या पुढे. अगं, काकांनी कोरे पत्र पाठवलं. हे वाक्य तुम्हाला वाचायचे आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची सुद्धा आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाठ्यपुस्तकात बघणार आहोत. चला मग पाठ्यपुस्तकात बघूया.
बालमित्रांनो, पाठ्यपुस्तकातील पान नंबर 37 वर बघा, वाचा समजून घ्या। आत्ताच आपण हा प्रश्न फळ्यावर समजून घेतलेला आहे। पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। बघा, वाक्य पूर्ण झाल्यावर असे चिन्ह देतात, या चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात। वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी असे चिन्ह देतात, या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात। वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो, तसेच वाक्यात आलेल्या वस्तू नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो, तेव्हा त्या शब्दानंतर असे चिन्ह देतात, या चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात। बालमित्रांनो, वरील वाक्यात पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह ही विरामचिन्हे आलेली आहेत, यांना काय म्हटलं जातं? मग विरामचिन्हे। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला। बघा, इथं काही वाक्य दिलेली आहेत, या वाक्यांमध्ये आपल्याला पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम द्यायचा आहे। बघा, पहिलं वाक्य, मी संगणक सुरू केला। बघा, केला या शब्दानंतर आपल्याला इथे पूर्णविराम द्यायचा आहे। बघा, इथं वाक्य संपलेलं आहे, इथं पूर्णविराम येणार आहे। पुढचं बघा, मामाचा ईमेल वाचला, या शब्दानंतर सुद्धा आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे। पुढे बघा, काय म्हणतो का मामा। बघा, त्यानंतर आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे, कारण इथं प्रश्न विचारलेला आहे, काय म्हणतो मामा। कधी येणार आहे तो घरी, पुन्हा प्रश्नचिन्ह येणार, कारण पुन्हा प्रश्न विचारलेला आहे। आईने विचारले मामा 4 दिवसांनी येणार होता। बघा, आईने विचारले नंतर आपल्याला पुन्हा स्वल्पविराम द्यायचा आहे, मामा 4 दिवसांनी येणार होता। होता या शब्दानंतर पूर्णविराम द्यायचा आहे। आम्ही आनंदित झालो। बघा, इथं पुन्हा वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम दिलेला आहे। पुढचं वाक्य बघा, रमेश, सीता, अनिता, गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात। आता ह्या वाक्यात आपल्याला बघा स्वल्पविराम द्यायचा आहे, रमेश स्वल्पविराम, सीता स्वल्पविराम, अनिता स्वल्पविराम, गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात, आणि वाक्य संपल्यानंतर आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे। पुढचं वाक्य बघा, तू जेवण केलेस का। बघा, ह्या वाक्यात कोणतं विरामचिन्ह येईल? बरोबर प्रश्नचिन्ह, कारण प्रश्न विचारलेला आहे, तू जेवण केलेस का, म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणार। हे ऐकून तुला आनंद झाला का। बघा, ह्या वाक्यात सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणार। पुढचं वाक्य बघा, मी, आई, बाबा, राजू, पिंकी बाजारात गेलो। बघा, आता ह्या वाक्यात स्वल्पविराम द्यायचा आहे, मी, आई, बाबा, राजू। बघा, प्रत्येक शब्दानंतर आपल्याला स्वल्पविराम द्यायचा आहे। पिंकी बाजारात गेलो आणि गेलो या शब्दानंतर पूर्णविराम द्यायचा आहे। पुढचं वाक्य बघा, सुशांत, रघु, राजेश हे चांगले मित्र आहेत। बघा, सुशांत त्या शब्दानंतर स्वल्पविराम, रघु स्वल्पविराम, राजेश हे चांगले मित्र आहेत, पूर्णविराम द्यायचा आहे। बघा बालमित्रांनो, तुम्हाला असं विरामचिन्हे देता आली पाहिजे वाक्यात। आता इथं आपण शिकलोच की स्वल्पविराम कोठे द्यायचा, पूर्णविराम कोठे द्यायचा आणि प्रश्नचिन्ह कोठे द्यायचं। आता मला सांगा, पूर्णविराम केव्हा देता? बरोबर वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम द्यायचा असतो। प्रश्नचिन्ह केव्हा देतात? जेव्हा वाक्यात प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात। आणि स्वल्पविराम केव्हा देतात? बरोबर जेव्हा वाक्य वाचताना आपण थोडे थांबतो तेव्हा स्वल्पविराम दिला जातो। चला तर बालमित्रांनो, आता भेटूया पुढील घटकात। बाय।